छान वाटतंय. आतापर्यंत फक्त परीने गाण्यांमध्ये बघितलेलं ट्रेन. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? छान, एकदम मजेत असलेच पाहिजे. आज आहे संडे 14 ऑगस्ट आणि आता आम्ही सगळे जात आहोत बाहेर कुठेतरी गंमत करण्यासाठी, काहीतरी नवीन बघण्यासाठी, काहीतरी नवीन घेण्यासाठी. तर आमच्या चॅनलबरोबर या आमची परी आलेली आहे तुम्हा सगळ्यांना हाय करायला. हाय करा परी, हाय करा सगळ्यांना. हॅलो, आमच्या बरोबर कनेक्ट राहा, स्टे ट्यून विथ अस, भेटूयात. हा काढे तर तू नको बोलले, जेंट्स नाही येतेस ना. हा सो आम्ही फर्स्ट टाइम परीला लोकल ट्रेन, मुंबईच्या लोकल ट्रेन मधून चाललो ना परी. कसं वाटतंय तुला? छान वाटतंय. आतापर्यंत फक्त परीने गाण्यांमध्ये बघितलेलं ट्रेन हे ना, आणि आता परी रिअलमध्ये त्याचा एक्सपिरियन्स घेणार आहे. सो ती कसा घेते त्याच्यासाठी स्टे कनेक्टेड. तुम्हाला बघायलाच मिळेल पुढे, आणि आम्ही जिथे कुठे जाऊ ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आता आम्ही पोहोचलो आहोत दादर स्टेशनला. खूप जोरदार भूक लागली आहे म्हणून आधी करणार आहोत नाश्ता. म्हणून चाललो आहोत अय्यप्पन इडली मध्ये. इथे आम्ही मागवला होता उपमा, मेदू वडा, गिनी डोसा आणि गरमागरम चहा. इथे साऊथ इंडियन पदार्थ खूप मस्त मिळतात आणि हे साऊथ इंडियन पदार्थांसाठी स्पेशालिस्ट हॉटेल आहे. सो कधी तुम्ही दादरला आलात तर नक्की हॉटेल ट्राय करा. आणि आता इथून आम्ही निघत आहोत गणपती कारखान्यामध्ये. पूर्वी इथे विजय खातू सरांचा कारखाना होता, त्याच्यानंतर कृणाल पाटील सरांचा कारखाना होता आणि आता इथे नवीन उघडला आहे ज्याचं नाव आहे वेदांत आर्ट. सो इकडचा एक्सपिरियन्स सुद्धा ह्यावर्षी घेण्यात आला. कोरोना पूर्वी आम्ही इथे आलो होतो, म्हणजे जवळजवळ 3 वर्षांपूर्वी मला हे वैभवनेच इंट्रोड्यूस केलं होतं आणि मला जेव्हा हे मी बघितलं तेव्हापासून मला हे खूप आवडलं. त्यामुळे आम्ही दरवर्षी यायचो, पण कोरोनामुळे थोडासा गॅप पडला होता आणि मग प्रेग्नंट सुद्धा होती. सो आता मग परीलाच घेऊन आलो, तिला सुद्धा त्याचा एक छान असा एक्सपिरियन्स एक्सप्लोजर द्यायचा होता. हे बघून तिला सुद्धा काहीतरी वेगळं वाटलं, आश्चर्यचकित वाटलं आणि तिने सुद्धा खूप छान छान मोमेंट्स एन्जॉय केल्या, कॅप्चर केल्या तिच्या डोळ्यांमध्ये छान छान मोमेंट्स तिला बघायला मिळाले, खूप मोठे मोठे बाप्पा, आणि तिने ते रेकॉग्नाईज सुद्धा केलं आहे. आम्ही खास आलो होतो आगमन सोहळ्यासाठी. बघूयात किती गणपती बघायला मिळता आहेत ह्या वर्षी. मला वाटत नाही की जास्त आहेत, कारण का जेव्हा आम्ही गणपती कारखान्यांमध्ये पोहोचलो होतो तेव्हा खूप कमी आगमन सोहळे होते. हार्डली आम्हाला एखादाच बाप्पा बघायला मिळाला. सो तो तुमच्या बरोबर सुद्धा शेअर करते. त्याच्यासाठी स्टे कनेक्टेड, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. Thank you.
प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला आहे. पाऊस पडत होता त्यामुळे आम्ही घरी जाणं प्रेफर केलं उगाच पावसात भिजण्यापेक्षा. त्यामुळे दादरला थोडीशी शॉपिंग करायची राहिली, गणपती स्पेशल शॉपिंग. सो होपफुली की तुम्हाला बघायला मिळेल एखाद्या ब्लॉगमध्ये. बघूयात कसा वेळ मिळतो, अकॉर्डिंगली आम्ही नक्की प्लॅन करू. आता चाललो आहोत घरी आणि 15 ऑगस्ट असल्यामुळे किती छान सुंदर सजावट केली आहे त्या इमारतीला, बघताच आहात तुम्ही. कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. खूप आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.